अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये तर आज विचारायलाच नको, आमच्या महिला भगिनींच्या बाबतीत सुद्धा काही सांगायला नको. काय 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 काय, परंतु सावित्रीबाई फुलांचं, अरे कुठे काम गेलो तर तिथे शाळेमध्ये सुद्धा सावित्रीबाई फुलांचा फोटो लावायला पाहिजे, महात्मा फुलांचा, शाहू महाराजांचा लावा, बाबासाहेबांचा लावा, कर्मवीर भाऊराव पाटलांचा लावा, ती सरस्वतीचा फोटो, शारदा मातेचा फोटो, जिना आम्ही कधी पाहिलं नाही, जिने आम्हाला काही शिकवलं नाही, आणि जर असेलच शिकवलं तर फक्त 3% लोकांना शिकवलं आणि आम्हाला दूर ठेवलं, त्याची पूजा कशासाठी करायची आहे? सरस्वती विद्येची देवता आहे, सरस्वती कलेची देवता आहे, आणि आमच्या संस्कृतीमध्ये सरस्वतीचा हा मान आहे. ज्याला भारतीय संस्कृती मान्य नसेल, परंपरा मान्य नसतील आणि हिंदुत्व ज्याला मान्य नसेल, असाच व्यक्ती अशा प्रकारचं बोलू शकतो. अरे ज्यांनी तुम्हाला दिलं हे सगळी इथे आहे, ते यांच्यामुळे तुम्हाला शिक्षण मिळालं, अधिकार मिळालं, सगळं मिळेल, यांची पूजा करा, हे तुमचे देव असले पाहिजे. यांचे फोटो सुद्धा तुमच्या घरात सापडणार नाहीत, अगदी माळ्यांच्या सुद्धा. आणि म्हणून माफ करा, थोडस जरा अधिक बोललो, परंतु आपल्याला प्रत्येकाला जे आहेत ना हे देव समजून त्याच्या पुढे यांची पूजा झाली पाहिजे, यांच्या विचाराची पूजा झाली पाहिजे. बाकीचे देव बीव जे आहेत ते नंतर बघूया. धन्यवाद. महापुरुषांचे फोटो लावा ना, पण त्याकरता सरस्वतीचा फोटो हटवण्याची गरज काय आहे? हे सरकार कुठल्याही परिस्थितीत सरस्वतीचा फोटो हटवणार नाही.